श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. कांदा हे जिरायती पीक आहे, गरीब शेतकऱ्याचं पीक आहे, त्याच्यावर शुल्क लावणं चुकीचं आहे. शेतकऱ्याला तोट्यात घालून स्वस्ताई करण्याचं काम अतिशय निषेधार्य असल्याची टीका काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. आज नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक आयोजित केली होती. ही बैठक काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाही, खरं म्हणजे 40% ड्युटी कांद्यावर लावणं हे चुकीचं आहे. असं आहे की कांदा हे पीक आहे, जिरायत शेतकऱ्याचं आहे, पावसावर आधारित शेतकऱ्याचं आहे, ज्याच्याकडे पाणी कमी आहे अशा शेतकऱ्याचं आहे, छोट्या शेतकऱ्याचं आहे, त्याच्या उत्पन्नावरच तो वर्षभराचं आपली कुटुंब चालवतो, तिची गुजराण चालते. आणि म्हणून त्या शेतकऱ्याला जर 4 पैसे मिळत असतील, थोडं काही 4 भाव मिळाल्यानंतर कुटुंबामध्ये 4 पैसे येत असतील, तर सरकारनं ते थांबवायला नको, उलट मदत केली पाहिजे ही अपेक्षा आमची आहे. या उलट सातत्यानं असं दिसतं की टमाटोचे बाजार वाढले तर नेपाळवरून टमाटो आयात केले गेले, आता कांद्याचे बाजार वाढत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यावर निर्यात केली गेली, निर्यातीचं ड्युटी वाढवली आणि निर्यात बंदी केली गेली. हे धोरण हे शेतकऱ्याला मारक आहे. ग्राहकाला स्वस्तात मिळावं या बाबतीत आमची काहीही हरकत नाही. तुम्हाला स्वस्तात द्यायचं द्या, पण त्याकरता तुमच्या अनुदानाची व्यवस्था करा. मग ते शेतकऱ्याला अनुदान द्या नाही तर ग्राहकाला द्या, कसं करा. परंतु शेतकऱ्याच्या कष्टानं पिकवलेल्या पिकावर त्याला तोट्यात घालून त्याला त्याची पूर्णपणे त्याला अडचणीत आणून त्याला कुटुंबाला अडचणीत आणून त्याच्या जीवावर पुढं स्वस्तही करण्याचा प्रयत्न हा एकदम चुकीचा आहे, निषेधार्य आहे. आता कांदा खरेदीच्या बाबतीत 2 लाख क्विंटलचा कांदा खरेदी 2 लाख क्विंटलनं होणार काय. याशिवाय मी माहिती घेतली तर 2410 शेतकरी नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना 2410 परवडत नाही, उत्पादनाचा खर्च तो वाढलेला आहे, ह्या सगळ्या अडचणी आहेत. म्हणून सरकारनं याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालावं, शेतकऱ्याच्या समस्यामध्ये लक्ष घालावं असा आमचा आग्रह राहणार आहे. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क वाढवल्याने राज्यातील वातावरण पेटून गेले, शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी लिलाव बंद केलाय. यावर आता बाळासाहेब थोरात यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आताच आपण पाहिली आहे. नेमकं आता या विषयावर कसं राजकारण समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार. 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.